मी काँग्रेस पक्षासोबतच राहणार. खासदार विशाल पाटील यांची विजयी प्रतिक्रिया. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. मी जनतेचा खासदार आहे. काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मला निवडून दिलंय. मी काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीच्या विचारांचाच आहे. त्यामुळं मी काँग्रेस सोबतच राहणार असल्याचं विशाल पाटील यांनी सांगितलं. विजयानंतर पत्रकारांशी बोलताना विशाल पाटील यांनी मतदारांचे आभार मानले. मला धाडसानं पाठबळ देणाऱ्या सर्वांच्या पाठीशी मी आहे. त्यांना धमक्या दिल्या गेल्या, दम दिला गेला, तरी पण लोक माझ्या पाठीशी राहिले. त्यांच्या सर्वांच्या संरक्षणाची जबाबदारी माझी आहे. मी सांगली जिल्ह्यातल्या सर्वच जनतेचा खासदार आहे. मला मत देणाऱ्यांचाही आणि न देणाऱ्यांचाही मी खासदार आहे. विश्वजित कदम आमचे नेते आहेत. पक्षश्रेष्ठी त्यांना जे सांगतील ते विश्वजित कदम मला सांगतील, असं विशाल पाटील यांनी सांगितलं. काय म्हणाले ते विशाल पाटील पाहूयात. मताधिक्य मला इथं मिळायला लागले. सांगले मतदारसंघात सुद्धा 18-20 हजार मताधिक्य मिळाले. सांगलीतले काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे माझ्या पाठीचे राहिले, ह्याचं सहज दिसून येते. हा विजय हा जनतेचा आहे. मी आता निवडून आलेलो जवळजवळ आहेच. निवडून आल्यावर ज्या ज्या लोकांनी धाडसाने माझ्याबरोबर काम केलं, त्यांना त्रास झाला, पुढे त्रास होण्याची शक्यता आहे, त्यांना धमक्या दिल्या गेल्या, घाणेरडं राजकारण केलं गेलं, त्या सगळ्यांना मी आश्वासित करतो, मी तुमच्या पाठीमागे आहे, तुमच्या संरक्षणात मी सक्षम आहे. पूर्ण सांगलीची जनता तुमच्या पाठीचे, तुम्ही कुणी घाबरू नये. ज्या लोकांनी मला मतदान केलं नाही, काय तुमच्या अडचणी असतील, मी काय आकस नाही, माझ्या कुठलाही राग नाही. मी निवडून जाताना मी सांगली लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. कुठलाही त्रास तुम्हाला देणार नाही. तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊनच मी या ठिकाणी काम करणार. विश्वजित केली होती आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की 4 तारखेनंतर जो खासदार असेल तो आमचाच असणार. विश्वजित कदम आमचे नेते आहेत आणि ते आणि आमची जी दोस्ती आहे, जी एकी आहे, ती आता कायमची एकी आहे. ती अशीच एकी राहणार आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती पक्षश्रेष्ठींची चर्चा करून मला कळवतील, त्या पद्धतीनं पुढची वाटचाल. प्रत्येक निवडणुकीमध्ये विशाल पाटलांना संघर्ष करावा लागला, मात्र एकच कामगिरी केली जी ऐतिहासिक केली, कारण सांगलीमध्ये आतापर्यंत कधीही अपक्ष उमेदवार निवडून आले नव्हते. हे पहा, अपक्ष उमेदवार जरी असला, अपक्षिन्न जरी असलं, तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे. काँग्रेस पक्षाच्या कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे आणि त्यातून माझा विजय झाला आहे याची जाणीव मला पूर्ण आहे. महाविकास आघाडीमध्येच राहणार आहात का? मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वजित कदमांना ते कळवतील, त्या पद्धतीने वाटचाल माझी राहणार. ओके, ठीक आहे.